आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमीन बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशात आता गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड एका युवकाला मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांनी युवकाला मारहाण केली. हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती सो मिरवणुकी दरम्यानचा असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान गायकवाड यांच्या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार जरी आली नाही तरी त्याची शहानिशा करून कायदेशीर बाबींची तपासणी करून गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. आमदार संजय गायकवाड यांनी कोणत्या कारणासाठी भर रस्त्यात मारहाण केली हे महत्वाचं नाही. गंभीर हे आहे की लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन ड्युटीवरील पोलीस जवानाच्या काठीने एखाद्या भारतीय नागरिकाला अमानुष मारहाण करणे हा गंभीर गुन्हा नाही का असा संतप्त सवाल लोक विचारत आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. किती बोलायचं, किती प्रकरणं रोज दाखवायची. या व्हिडिओत तरुणाला अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा काही मामूली गुंड नाही. मारहाण करणारी व्यक्ती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाबुक्क्या मारून सुरू असलेलं माहितीचं विकासाचं राजकारण आता जनतेला लाठाकाठ्याने झोडपून काढण्यापर्यंत पोहोचलंय. असो, शेवटी हीच आहे मोदी की गॅरंटी. आजूबाजूला पोलीस असूनही पोलिसांनी संजय गायकवाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही, तसेच त्यांना ताब्यातही घेतले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे संजय गायकवाड अडचणीत सापडल्याने विरोधकांच्या हातात चांगला मुद्दा सापडला एवढं नक्की.